नमस्कार प्रदीप निफाडकर गौरवी गौरव समितीतर्फे मी धनंजय चढवळकर आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो डॉक्टर अविनाश सांगोलेकर सर डॉक्टर मंगेश कश्यप मनोहर सोनोणे आणि मी आम्ही चौघांनी प्रदीप निफाडकर गौरव समिती स्थापन केली आणि या समितीतर्फे दोन जुलै दोन हजार बावीसला प्रदीप निफाडकर यांचा षष्टब्दीपूर्ती समारंभ आम्ही उत्साहानं साजरा केला या समितीत सल्लागार म्हणून रसिकराज मित्रमंडळाचे सुरेशचंद्र सुरतवाला रसिकराज श्री सर आणि प्रसिद्ध गझलकार राजेंद्र शहा हे सल्लागार म्हणून होते या समितीत अर्थातच प्रदीपचे अनेक मित्र अने आणि तहते होते हे काही वेगळं सांगायला नको या गौरव समारंभास अनेक जण उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून त्यांनी ह्या गौरव समारंभाची ध्वनी चित्रफीत फेसबुकवर टाकावी अशी इच्छा अनेकांनी प्रकट केल्यामुळे आम्ही ध्वनिचित्रफित आपल्यासमोर सादर करीत आहोत ही तीन तासाची ध्वनिचित्रफित एकाच वेळेस बघणेही अवघड आहे म्हणून याचे आम्ही दहा, भा, दहा वेगे वेगे भाग दहा वेगवेगळे भाग केलेले आहेत आणि हे भाग आम्ही आपल्यासमोर रोज एक याप्रमाणे टाकू इच्छितो आपला आपल्याला जेव्हा वेळ होईल तेव्हा हा हे भाग जरूर पहा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा धन्यवाद आजचा कार्यक्रम हा एका व्यक्तीचा सत्कार सोहळा आहे असं नाही तर प्रदीप निफाडकर आणि गझल हे समानार्थी शब्द आहेत असं म्हटलं तरी फार चुकीचं ठरणार नाही त्यामुळे आज जसं प्रदीप निफाडकरांची षष्टब्दी पूर्ती आहे तशीच गझलची स पूर्ती आहे असं म्हटलं तरी चालेल फरक एवढाच आहे की सरांची गप्पा मारताना सर म्हणाले होते की मला आठवतही नाही तेव्हापासून मी लिहितो आहे आणि जे लिहितो आहे ते गझल फॉर्ममध्येच लिहितो आहे त्यामुळे आज सरांबरोबर सरांची गझलही च्या उंबरठ्यावरती आहे त्यामुळे सरांचं आणि सरांसोबत मिसळून गेलेल्या गझलचं असा दोन्हीचाही सन्मान आणि म्हणूनच या निमित्ताने जो अंक काढलेला आहे तो प्रदीप निफाडकर गौरव विशेषांक नाही आहे गझल गौरव आहे याचाच दुसरा अर्थ प्रदीप निफाडकर गौरव विशेषांक असा होतो या दोघांना आपण कधीही वेगळं पाहिलेलं नाही आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये ते असणं त्यांच्या गझलसोबत असणं हे अगदी स्वाभाविक आहे त्यांच्यावरती आणि त्यांच्या गझलवरती प्रेम केलेले तुम्ही सगळेजणं आणि त्यातलीच काही मान्यवर मंडळी व्यासपीठावरती या मान्यवरांचं सर्वप्रथम स्वागत करूया कारण आजचा हा कार्यक्रम हा कार्यक्रम होईल असं मला वाटत नाही ही मैफिलच होणार आहे इतकी सगळी छान माणसं आपल्यासोबत आहेत आपण सगळ्यांनी याआधी कवी संमेलनातनं यांना ऐकलं असेल तर आजही त्याच दर्जाचं सगळे कवी स्टेजवरती एकत्र असल्यावरती परिसंवाद नक्कीच ना घडणार नाही जे ग घडेल ते काव्यात्मकच असेल त्यामुळे या सर्व सर्व काव्य मनामध्ये जपणाऱ्यांचा आपण सगळ्यात आधी सन्मान करूया सत्कार करूया मला वाटतं प्रास्ताविकाकडे वळूया कारण सगळ्यांनाच उत्सुकता आहे या कार्यक्रमाविषयी आणि ह्या कार्यक्रम गेली काही महिने अनेकांच्या मनात होता आणि तो आता आपण इथे प्रत्यक्ष साकारतोय प्रास्ताविकासाठी मी डॉक्टर मंगेश कश्यप यांना इथे निमंत्रित करेन दोन विषयामध्ये डॉक्टरेट असलेले मंगेश कश्यप पाणी या त्यांच्या या विषयावरती त्यांचा जो अभ्यास आहे त्यासाठी आपण सगळ्यांना सुपरिचित असे आहेत सिरमचे संस्थापक किर्लोस्करचे सहसंपादक आणि आजच्या निमित्ताने त्यांची ओळख म्हणजे प्रदीप सरांचे अतिशय जवळचे मित्र आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची ओळख हा गौरव समारंभ व्हावा अशी मूळ संकल्पना ज्यांची होती त्यांनी प्रास्ताविक केलं ते विषयाला धरून होईल मी डॉक्टर मंगेश कश्यप तुम्हाला विनंती करते आजच्या कार्यक्रमाचा आपण प्रास्ताविक करावं खरं तर एक संस्कार असतो की जो समाजामध्ये समाजातल्या लोकांनी समाजामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीवर रुजवायचा असतो आणि तो महत्त्वाचा संस्कार जो असतो तो असतो समाजातील गुणीजनांना हेरून त्यांना त्यांच्या पाठीवर एक शबासकीची थाप देण्याचा आमचे मास्तर नेहमी म्हणायचे की गौरव आणि गौऱ्या हे शेवटी येतात एकदम जेव्हा उमेद असते आयुष्यामध्ये काही करून दाखवायची तो जो महत्त्वाचा एखाद्या सृजनशील व्यक्तीच्या आयुष्यातला काळ असतो तो पन्नास ते साठीचा किंवा चाळीस ते साठीचा हा जो असतो त्या काळामध्ये जर शबासकीची थाप समाजाकडून आपल्या पाठीवर जर पडली तर असे अनेक सृजनशील आणि अत्यंत चांगले ज्यांच्या माध्यमातून परमेश्वर परिवर्तनाचं कार्य घडवून घेऊ शकतो अशी अनेक व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये उभी राहू शकतात हा सर्व उपद्व्याप करायचं तेच मुळात कारण होतं की प्रदीप ठीक आहे प्रदीप आपला मित्र आहे हे सगळं चांगलंच आहे म्हणजे प्रदीपसारखा मित्र सगळ्यांनाच असावा असं मला मनापासून वाटतं पण नुसतं मित्र आहे म्हणून त्याचं काही आपण सत्कार करावा वगैरे असं काही नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे मित्र आहे म्हणून डोक्यात आलं आणि मग आपण हे सगळं करायला पाहिजे असंही काही नाही आहे पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं अवलोकन करत असतो त्याच्या संपूर्ण करिअरकडे पाहत असतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला निश्चित जाणवते की त्या माणसाची जडणघडण कशी झालेली आहे त्याची बॅकग्राऊंड काय होती आणि कुठल्या बॅकग्राऊंडमधून तो कुठपर्यंत पोहोचलेला आहे त्याचा एंटायर प्रवास हा कसा झालेला आहे आणि तो प्रवास हा जर आपण जवळून बघितला की लक्षात येतं नाही इथे पाठीवर थाप पडलीच पाहिजे आणि म्हणून त्या विचाराने आम्ही काही मित्र एकत्र आलो आणि म्हटलं प्रदीपसारख्या एका गुणवान व्यक्तीचा आपण नाही म्हटलं तरी सत्कार मी असं वगैरे म्हणणार नाही आहे परंतु एक कौतुक सोहळा व्हायला पाहिजे मग कौतुक सोहळा व्हायचा तर तो घरीही झाला असता था किंवा आपण सगळे एकत्र एका ठिकाणी जमून छान मस्तपैकी सुग्राज जेवण हा जेवण वगैरे नाही आहे पण असं काहीतरी केलं असतं आपण आणि मग झालं असतं छान सोहळा पण मग दुसरा विचार असा मनामध्ये आला की या निमित्ताने गझल हा जो काव्य प्रकार आहे त्या गझलेचं मराठी साहित्यामध्ये योगदान काय आहे ही गझल किती मॅच्युअर्ड झालेली आहे ही गझल सुरुवात कुठून झाली आणि मग त्या विषयाला गती यायला लागली आमचे या गझलगौरव ग्रंथाचे संपादक मनोहर सोनावणे सरांनी नवीन नवीन आयडियाज दिल्या सांगोलेकर सर कमिटीचे आमचे अध्यक्ष झाले असे आम्ही सगळी मुलं मुलं एकत्र आलो आणि आपल्या आपल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आणि मग असं लक्षात आलं की अरे हां हे एक छान आकाराला येऊ शकतं आणि मग ज्यावेळेस जसजसा दिवस एक एक जायला लागला ही एक वर्षापूर्वीची संकल्पना आणि मग आज आपल्याला त्याचं मूर्त स्वरूप पाहायला मिळतं आहे खरं तर प्रदीपची माझी ओळख कधी झाली ते मला आठवत नाही पण वीस पंचवीस वर्ष तर निश्चित होऊन गेली असती एक मला जाणवलं की हा माणूस काहींच्या मते एकदम रागट आहे काहींच्यामध्ये तुसड्या आहे माणूस कसाही असू देत पण खरं आहे हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मग हे खरे पण ते कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या गझलेत कुठे मिळतं त्याच्या साहित्यात कुठे मिळतं पत्रकारिता वगैरे हा त्याचा व्यवसाय होता तो भाग वेगळा कारण ती पत्रकारिता एकदा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर तिथले अचीवमेंट्स आपण फारशा करू शकत नाही गृहित धरू शकत नाही कारण की तो व्यवसायाचाच एक भाग असतो आपल्या उदरनिर्वाहाचं ते साधन म्हणून असतो त्याच्या पलीकडे आपण काय करतो याच्या पलीकडे जी संवेदना आपण जागवलेली असते ती संवेदना आपल्या साहित्यातून उतरवण्याचं काम या प्रदीप निफाडकर नावाच्या एका माणसाने केलं आणि म्हणून आज हा एक आपल्याला चांगला योग जुळवून आला त्यांनी किती प्रयोग केले हा भयंकर प्रयोगशील आहे आणि प्रयोगशील म्हणजे किती प्रयोगशील आहे अगदी आपण खड्ड्यात गेलो तरी चालेल पण आपल्याला ते, ते काव्यदीप मासिक चालवायचंच काय प्रयोग आहे हा म्हणजे मला आठवतंय की भले भले ग्रहस्थ की ज्यांनी काही सुरुवातीला काही नियतकालिका चालू केली आणि नंतर ती काही कारणाने अगदी थोडक्यात बंद पडली पण या माणसानी नोकरी सोडताना मिळालेले सगळे पैसे ते काव्यदीप नावाचं मासिक चालावं म्हणून त्यात घातले आणि नंतर काय तुम्हाला माहिती आहे मराठी साहित्य आणि मराठी वाचक यांच्यामधली एक अनास्था आहे एक खरं सांगायचं म्हणजे मराठी साहित्यामध्ये एक बुद्धिवंत जो वर्ग आहे त्यांच्यामध्ये एक वैफल्य आहे आणि त्या मराठी साहित्याच्या बुद्धिवंतांच्या वैफल्या हे एक कारण आणि त्याचबरोबर आपण मराठी साहित्याबद्दल अधिक साक्षर नाही आहोत हे दुसरं कारण याच्यामुळे ते काव्यदीप मासिक अकालीच गेलं की हो त्याच्यामुळे दादा आले दादा, दादा याकड आमचे सर्वांचे मित्र रसिकराज उल्हासदादा पवार यांना आपण नंतर ऐकणारच आहोत त्यांचं स्वागत तर हे काव्यदीप मासिक खरं तर रसिकांच्या आणि वाचकांच्या जर उत्तम प्रतिसाद मिळाला असता तर आजही तग धरून राहिलं असतं एक दर्जेदार मासिक म्हणून त्याचं नाव नक्कीच झालं असतं त्यामुळे हा असा एक प्रयोगशील ज्याला मी म्हटलं की असा हा प्रयोगशील माणूस दुसरी गोष्ट म्हणजे याच मासिकामध्ये कुठले कुठले कवी शोधून काढायचे एकदा मला सकाळी फोन करून सांगितलं पुषीरेग्यांवर मला लेख पाहिजे तर पुषीरेग्यांवर लेख लिहिणारा माणूस शोधायचा कुठे आणि मग तो म्हटलं की तूच का नाही लिहित आणि गंमत सांगू का तुम्हाला त्यामुळे त्या लेखामुळे माझी पुशीरेग्यांच्या काव्याशी ओळख झाली आणि पुशीरेगे मला आवडायला लागले आणि मी त्यांच्यावर एक चिकित्सक लेख लिहिला त्या काव्यदीपमध्ये आणि त्या त्याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे ज्याला काही येत नाही त्या माणसाला हा तयार करणारा हा मोठा माणूस आहे त्याच्यामुळे गंमत अशी की ह्याचं व्यापकपण कुठे कुठे आपल्याला दिसतं आपण म्हणतो की आपण थोडं व्यापक व्हायला पाहिजे संकुचित असता नये आणि संकुचितपणातून आपला ऱ्हास होतो पण पन व्यापकपणातून नक्कीच विकास होतो त्याच्या घरात दुर्दैवाची घटना घडली सख्खी पोटची मुलगी एका अपघातात गेली आम्ही भेटायला गेलो त्यावेळेस तो काय म्हटला हे ठीक आहे रे हे झालं पण अशा अनेक बापां अपघातात ता गेल्या तर काय होईल आणि तिथे जन्मली कुणाच्याही मुली तर दिसते माझी मुलगी हे जे व्यापकपण आहे हे रेअर आहे आणि हे रेअर व्यापकपण त्या व्यक्तीमध्ये आहे आणि मग एक आंदोलन सुरू झालं हेल्मेटचं आणि प्रदीप चौका चौकात उभं राहून तरुण पोरांना सांगत होता की तुम्ही हेल्मेट घाला हेल्मेट घाला हेल्मेट घाला मग हेल्मेटची मुवमेंट मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आली भट साहेबांचा तर प्रभाव त्याच्यावर आहेच आहे कारण तो भटांचं सर्वोत्तम शिष्य आहे आता खरं तर आपला गुरु हयात नसताना काय त्याची पुण्यतिथी असेल जयंती असेल केली तर केली नाही केली तर नाही केली कोण विचारणार आहे आपल्याला हा एक मस्त प्रश्न असतोच ना पण या माणसांनी या करोनाच्या पिरियडमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या नामांकित कवींना एकत्र केलं आणि भटांच्या गझला त्यांच्याकडून गाऊन घेतल्या आणि तेसुद्धा ऑनलाईन प्रोग्रॅम एक पंधरा मिनटं वीस मिनटं अर्ध्या तासाचा प्रोग्राम असेल असं वाटलं होतं साडेतीन तास लोक गझला ऐकत होते आणि जवळजवळ दीड एक हजार लोक ऑनलाईन त्याला उपस्थित होते त्यातले काही साक्षीदार इकडे आहेत हा असा नवोन्मेष नवीन प्रयोग करायचे म्हणून हा प्रदीप एक वेगळा प्रदीप आहे पण खरं तर प्रदीपचं आत्तापर्यंतचं जे योगदान आहे किंवा आयुष्य आहे याच्या या मागे मी जेव्हा सूक्ष्मपणे विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की एक सूत्र आहे आणि ते सूत्र कुठलं आहे तर त्यांनी जे काही कमवलं लागली हिंदीत सांगायचं म्हटलं तर कुछ बर्दाश्त करके कुछ बर्दाश्त करके कुछ सब्र करके और बहुत कुछ नजरअंदाज करके तो इथपर्यंत पोचलेला आहे मग जेव्हा असं व्यक्तिमत्व असतं तेव्हा आपलंही समाज म्हणून आपलंही एक कर्तव्य असतं की आपण अशा व्यक्तींच्या पाठीवर शबासकीची हाक थाप दिली पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या कमिटी आणि तुम्हाला आणखी एक गंमत सांगायला मला आवडेल हा सगळा जो कार्यक्रम आहे या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा प्रदीपला प्रदीपला तर नकोच होता सगळा कार्यक्रम आणि मला धनंजय तडवळकर आणि सांगोलेकर म्हणाले तो अजिबात तयार होणार नाही आहे असल्या काही भानगडीत तू पडू नको म्हटलं मी विचारून तर पाहतो काय हरकत आहे कारण प्रेमात शक्ती असते असं मला कुठेतरी ऐकलं होतं आणि अनुभवलं पण होतं म्हणून मी त्याला खरोखरच प्रेमाने म्हटलं अरे असं असं काय करतो तू तू मला एक शब्द दे आधी तो म्हटला दिला तुझ्यासाठी काय पण म्हटलं चल मग आता हे असं असं आम्ही करतो आहे तेव्हा तुला आता तो शब्द पाळावा लागेल आणि त्याला आम्ही तयार केलं आणि हा कार्यक्रम असा झाला आणखी दुसरी एक गोष्ट महत्त्वाची या सगळ्या कार्यक्रमाला जो काही निधी उभा राहिला तो सगळा क्राऊड फंडिंगमधून उभा राहिलेला आहे त्याच्यावरच्या प्रेमापोटी लोकांनी स्वतःहून या सगळ्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं म्हणून त्या सगळ्या कॉन्ट्रिब्युटर्सच्यासाठी आपण एक जोरदार टाळ्या वाजवूयात असं मला वाटतं याचं वैशिष्ट्य असं आहे कारण असे प्रोग्रॅम शक्यतो फार रेअर होतात प्रेमाने लोकांनी केलेला लोकांसाठी लोकांच्या मधल्या गझलकाराचा सत्कार हा लोकांनी केलेला आहे हा या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आपण इथे करतो आहोत आज दोन जुलै त्याचा वाढदिवस तर आहेच आहे त्याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये कार्यक्रम करत असताना किंवा आम्ही प्लॅनिंग करत असताना त्याला आम्ही फार काही आधी सांगितलं नव्हतं नंतरही काही फार सांगितलं नाही पण त्याचा वल्लीपणा काही त्याच्यातून गेला नाही आत्ताच त्याला आम्ही वरती घेऊन येत असताना आम्ही हाताला धरलं तर तो मला म्हणतो की मला काही कडेवर घेऊन जायचं ठरवलं आहे का <laughs> त्यामुळे तो एक नाही असंच आमचे एक थोर आपले सिने कलावंत रमेश देव गेले बिचारे आणि ते दोन दिवस आधीच त्यांच्याकडे एक कवी गेले होते आणि त्यांनी त्यांच्या कविता ऐकवल्या त्या कवींनी सांगितलं की जवळजवळ साडेतीन तास देवसाहेबांनी माझ्या कविता ऐकल्या आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासाने ते गेले आता याला शांत बसायची जरा पाहिजे होती ना गरज त्यांनी त्या ते कवींना फोन करून सांगितलं तुमच्या साडेतीन तास कविता ऐकल्या ना म्हणून ते गेले <laughs> तर असा हा वल्लीसुद्धा आहे आणि म्हणून प्रदीप आम्हा सर्वांना जवळचा आहे बोलायला तर खूप काही गोष्टी आहेत वेळेची मर्यादाही पाळली पाहिजे आहे मला आठ मिनटं दिली होती मी दहा मिनटं घेतलेली आहेत आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तर अशा या सर्व लोकांमध्ये आमचे विश्वकर्मा प्रकाशनाचे संचालक आमचे विशाल सोनी सर आहेत इस्रोचे ग्रुप डायरेक्टर सुरेश नाईक सर आलेले आहेत आमचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर आलेले आहेत श्याम भुरके सर आहेत अतुल पवार प्राध्यापक आणि नितीन नाईक आलेले आहेत रवीप्रकाश कुलकर्णी आहेत विलास कुवळेकर सर आहेत आणि प्रिन्सिपल वाघ सर आहेत की खरं तर वाघांच्या समोर बोलायचं आमच्यासारख्या शेळीनी खरं तर कारण नाही काही परंतु आता ते प्रिन्सिपल कमी आणि आमचे पालक जास्त आहेत <laughs> मुनोत सर आलेले आहेत प्रदीप मुनोत आमच्या ॲडवायझरी कमिटीचे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिनकर शिलेदारसुद्धा मला दिसत आहे तिकडे त्यांचंही मनापासून स्वागत धन्यवाद